आपण पाहताच जे 24 तास थकबाकी देण्याच्या कारणावरून यंत्रमागधारक कारखानदारांची कोयत्यानं वार करून हत्या केल्याची घटना कोल्हापुरातल्या इचलकरंजी इथं घडली आहे. संजय बाबगुंडा पाटील असं या कारखानदाराचं नाव आहे. इचलकरंजीमध्ये कारखानदाराचा खून होण्याची ही महिन्यातली आता दुसरी घटना आहे. शहरामधल्या सर्व यंत्रमाग धारकांमधून याबाबत संताप व्यक्त होतोय आणि या घटनेच्या निषेधार्थ आज इचलकरंजीतल्या यंत्रमाग धारकांनी बंद पुकारलाय. सर्व उद्योग व्यापाऱ्यांना 12 तासांचा कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.